नमस्कार मित्रांनो, आपलं रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूत यांचा चतुर्थ हिंदी केसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर. मित्रांनो, आता नक्की कोणत्या मैदानात येणार, म्हणजेच 7 तारखेच्या की 8 तारखेच्या? तसेच मित्रांनो, रणजित सरांनी एका व्हिडिओत सांगितलं होतं की सर्जा आणि बलमाचा पायरा फिक्स झालेला आहे, तर तो नक्की 10 तारखेच्या की 11 तारखेच्या मैदानात, नक्की कोणत्या मैदानात येणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, सकाळीच आपण रणजित निंबाळकर सरांच्या यूट्यूब चॅनेलवर आपण बघितलं असणार, काहींनी बघितले नसणार तर मी सांगतो आहे. तर मित्रांनो, रणजित सरांचा सर्जा आणि आदत किंग सुंदर मित्रांनो 7 की 8 तारखेच्या येणार. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार मी कन्फर्म करून पण माहिती घेतलेली आहे, तर मित्रांनो सर्जा आणि सुंदर 7 तारखेच्या मैदानात 100% पळणार आहे. म्हणजेच काय, परवाच्या मैदानात 7 तारखेला सर्जा आणि सुंदर हे दोघेही दिसणार आहेत. याचे पैरे कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ सेपरेट घेऊन येईलच, नक्कीच येईल. आणि मित्रांनो, रणजित सरांनी अजून त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सर्जाचा पैरा सातारा एक्सप्रेस बलमासोबत 100% फिक्स झालेला आहे, पण नक्की कोणत्या मैदानात पळणार, 10 की 11 हे नव्हते सांगितलं. तर ते मी तुम्हाला 100% सांगणार आहे कुठल्या मैदानात पळणार आहे. तर मित्रांनो, जे 11 तारखेचं तांबवेला ओपनचं मैदान होणार आहे, तांबवेला ओपनचं मैदान होणार आहे, तिथे सर्जा आणि बलमा ही जोडी मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. म्हणजेच काय, चतुर्थ हिंदी केसरी सर्जा आदित्य किंग सुंदर 7 तारखेला कन्फर्म दिसणार आहेत, तसेच 11 तारखेला सर्जा आणि बलमा ही जोडी कन्फर्म दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर मुंबईला 14 तारखेला उसाटणे येथे बिंदोड शर्यती आहेत, या उसाटणे येथे बिंदोड शर्यतीला सर्जा आणि सुंदर हे दिसणार आहेत. मित्रांनो, ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.